नमस्कार मित्रांनो, मी सतीश गोसावी अंडरम बॉक्स क्रिकेटच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, गेले काही दिवस आपले ब्लॉग्स येत नाही आहेत कारण यूट्यूब लाईव्हचं जे काम आहे ते वाढलं आहे आणि तितका टाईम मिळत नाही आहे ब्लॉग करायला. पण हा जो ब्लॉग आहे तो खूप स्पेशल आहे कारण येत्या 7, 8, 9 जानेवारीला SP ग्रुप आयोजित आशिषभाई तिवारी चषक 2022 ही स्पर्धा आपल्यासमोर येऊ घातली. अंडरम बॉक्स क्रिकेटमधली एक खूप मानाची आणि मोठी स्पर्धा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. सो याच स्पर्धेच्या निमित्ताने SP ग्रुपची संपूर्ण टीम, संदेश पाटील सर, आमची अंडरम बॉक्स क्रिकेटची संपूर्ण टीम, ओम साईराम भजन मंडळ असेल, आमचं नवश्री संगीत भजन मंडळ असेल, आम्ही सगळ्यांनीच मिळून एक छानसं गीत या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केलाय. सो हे जे गाणं आहे त्याचे जे शब्द आहेत ते लिहिलेत माझा मित्र संजय वावळ यांनी. याचं कंपोजिशन आहे ते आम्ही आमचा ग्रुप नवश्री संगीत भजन मंडळ असेल किंवा आमचा ओम साईराम भजन मंडळ असेल, आमचा एक कीबोर्डिस्ट आहे प्रतीक कळपे, त्यांनी पण याच्या म्युझिकसाठी याच्या याच्या कंपोजिशनसाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे. सो आम्ही मिळून याचं म्युझिक केलं आहे. त्याचप्रमाणे फिनिक्स स्टुडिओ देवनार या ठिकाणी आम्ही जाऊन एक सॉन्ग रेकॉर्ड करणार आहोत. तिथला आमचा दादा आहे प्रतीक वाघ, त्यांनी याचं सुंदर ट्रॅक बनवलं आहे आणि जे छान शब्द संजय वावळ यांनी दिले त्याला खूप छान न्याय देऊन त्यांनी छानसा ट्रॅक बनवला आहे. त्या ट्रॅकवर आम्ही गेले काही दिवस प्रॅक्टिस करतोय आणि आज फायनली तो दिवस आला आहे की आम्ही तिकडे जाऊन हे सॉन्ग शूट करणार आहोत. हे सॉन्ग गाणार आहे माझी जवळची मैत्रीण प्रियंका करंजे आणि मी स्वतः. ॲक्च्युली पहिल्यांदा मी कोणतं तरी सॉन्ग स्टुडिओला जाऊन रेकॉर्ड करणार आहे. सो थोडंसं दडपण आहे पण तितकीच एक्साइटमेंट आहे आणि आय होप मी आम्ही सगळेच मिळून आम्ही जे प्रयत्न करतो इतके दिवस त्याला एक त्याला चांगला न्याय देऊ आणि तुमच्यासमोर एक छानसं गीत घेऊन येऊ. एकंदरीत हा जो प्रवास आहे हा ब्लॉग आपला अंडरम बॉक्स क्रिकेटवर एक वेगळं काहीतरी करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. त्याच निमित्ताने हे काहीतरी वेगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सो आम्ही विचार केला की आपली जी अंडरम बॉक्स क्रिकेटची फॅमिली आहे त्यांनाही यात इन्वॉल्व्ह करावं. एकंदरीत शूटिंगचा एक्सपिरियन्स कसा असतो, तिकडे काय गोष्टी असतात, ते तुम्हाला जितकं जास्तीत जास्त दाखवता येईल तितकं दाखवण्याचा या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू. सो आपण आता डायरेक्ट भेटूया स्टुडिओवर. मित्रांनो, फायनली मी फिनिक्स स्टुडिओ देवनार मानकुजी या ठिकाणी पोहोचलोय आणि आमची नवश्रीची ओमसाईराम मंडळाची सगळी टीम बसते आणि त्याची सहकारी पण या ठिकाणी आले. सो खूप छान आणि छान स्टुडिओ आहे. खूप एक्साइटेड आहोत मी पहिल्यांदाच आम्ही आता एक वेगळा प्रयत्न करतो आणि आशा करतो की हा जो प्रयत्न आहे तिची रेकॉर्डिंग आम्ही या ठिकाणी करायला आलो ती छान पद्धतीने पार पडेल. गाणं आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. सो तुम्ही कनेक्टेड राहा आणि ते गाणं पाहायला विसरू नका. आणि आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये स्टुडिओमध्ये काय गमती तुमची होणार आहे किंवा स्टुडिओचं एकंदरीत वातावरण कसं असतं ते या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत थोड्याशा वेळेला घालून तर आपण लगेच जाऊया. सहकारी या ठिकाणी बसले आपण पाहू शकतो. आतमध्ये आपली नवश्रीची जी टीम आहे बघूया. स्टुडिओमध्ये श्रद्धा आहे, संजय, प्रतीक आहे या ठिकाणी, आपले काही नाही म्हणजे पूजा आहे, हर्षद आहे आपल्याबरोबर आणि आपला दादा आहे, आपला ओंकार पण आहे. म्हणजे काय वाटतंय गाण्याबद्दल, काय एक्साइटमेंट आहे, कसं होणार आहे गाणं, काय सांगशील? गाण्याबद्दल सांगायचं झालं तर गाणं भारीच होणार आहे आणि पहिल्यांदा काहीतरी वेगळं करतोय. आतापर्यंत बरीचशी भजनं केली, गाणी केली, गणपतीची गाणी म्हणजे देवांची गाणी केली, पण पहिल्यांदा काहीतरी वेगळं असं म्हणजे क्रिकेटचं गाणं आहे, त्यामुळे एक वेगळा जोश आहे, एक वेगळा उत्साह आहे, बघूया आता. आणि खूप छान छान पद्धतीने लिहिलं गेलेलं गाणं आहे. आम्ही बोलताना आमच्या प्रॅक्टिसच्या मध्ये पण बऱ्याचदा बोललो की खूप गाणी आम्ही ऐकली बघितली पण हे खूप वेगळ्या पद्धतीने लिहिलं गेलेलं गाणं आहे. SP टीम पण बाहेर बसली आहे, SP ग्रुपचे संदेश पाटील आणि त्यांचे काही सहकारी पण या ठिकाणी आले आहेत. प्रतीक या ठिकाणी ज्यांनी म्युझिक अरेंज करण्यासाठी खूप मोलाचा वेळ दिला. प्रतीक काय सांगशील? गाणं एकदम छानच झाले, उत्तम झाले. खरं तर संजय दादाही बोलले गाणं आपण पहिल्यांदा वेगळं काहीतरी करतो, क्रिकेटचं हे गाणं तर मधलं जल्लोष तर असणार आहे, बघूया आपण करू. नक्कीच नक्कीच. संदेश पाटील त्याने गाजवली स्पर्धा सारी, SP ग्रुपचा हा संदेश पाटील.
वर गाणं अध्यक्ष मांद्रेकरांची बारी माईक वर गा आशिष नावे ना आशिष होते स्वप्न पाहिले होते मनी केले साकार ते लय भारी केले साकार ते लय भारी बॉक्स क्रिकेटचा बादशाह ठरला आमचा आशिष भाई तिवारी बॉक्स क्रिकेटचा बादशाह ठरला आमचा आशिष भाई तिवारी आशिष भाई तिवारी हो आमचा आशिष भाई तिवारी आशिष भाई तिवारी हो आमचा आशिष भाई तिवारी तर मित्रांनो फायनली आमचं सॉन्गचं शूटिंग झालंय खूप छान एक्सपिरियन्स होता आणि प्रियंकाने खूप छान गायले तुम्ही नक्कीच सॉन्ग बघा थोडं काम ऑफिस अजून चालू आहे तर ते लवकरच संपवत आणि मग घरी जाते खूप खूप छान एक्सपिरियन्स होता नक्की आपलं सॉन्ग लवकरच काही दिवसांमध्ये अपलोड होईल आपल्या युट्यूब चॅनलवरती सो कनेक्टेड राहा आणि आपला सॉन्ग जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकंदरीत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगायला पण विसरू नका लवकरच भेटू असेच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा